आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार. उमेदवार तुमचा, प्रचार आमचा. लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच. प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही. तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही. तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही. तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे, तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे, तर चला मग आपल्या मराठी येस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा. तुमची प्रतिक्रिया, तुमची मुलाखत मराठी येस न्यूजवर पहा. संपर्क क्रमांक आहे 99 22 09 41 88. सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार तालुकावासियांना भावनिक साद घालत आहेत. मी तालुक्यातील उमेदवार आहे, परंतु जेव्हा आमदार संजयदादा गायकवाड यांचं निधन झालं त्यावेळी जनतेने साद घातली होती की तत्कालीन उमेदवार संजीवनीदेवी गायकवाड यांच्याविरोधात आपला अर्ज भरू नका. परंतु त्यावेळी तुम्ही कोणाचंही न ऐकता माजी आमदार बाबासाहेब पाटील सरूडकर यांनी अर्ज भरलात. त्यावेळी तुमची भावनिकता कुठं गेली होती? त्यामुळे तालुकावासियांनी त्यांच्या भावनिकतेमध्ये न गुरफटता महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या नावासमोरील धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मतदान करा, असं आवाहन गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड यांनी केलं. करणसवेन तालुका शाहूवळी येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. करणसिंह गायकवाड पुढे म्हणाले की त्यावेळी स्वर्गीय आमदार संजयदादा हे तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचे लाडकं व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला जर त्यावेळी भावनिकता कळली नसेल तर आता जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न का करता आहात? जर देशाची अस्मिता जपायची असेल तर, देश महासत्ता बनवायचा असेल तर पंतप्रधान मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला धैर्यशील माने यांना निवडून देणं गरजेचं आहे. ते तुम्ही कराल याची आम्हाला खात्री आहे, असंही करणसिंह गायकवाड यांनी यावेळी सांगितलं. यावेळी जनसुराज्य पक्ष, भाजपा तसेच संजयदादा गटावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, बाबा लाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग बगरे, सुरेश नारकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.